नमस्कार, स्वागत आहे आपलं प्रार्थना यूट्यूब चॅनलमध्ये आणि सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मित्रांनो, आपण पहिल्या इंटरव्ह्यूमध्ये बाबाचा इंटरव्ह्यू घेतला होता की त्यांच्या काळात नेमकी दिवाळी कशी असायची, आणि आज आपल्या सोबत आहेत प्राध्यापक विलास नवले सर. आज आपल्याला 1990 मध्ये दिवाळी नेमकी कशा प्रकारे साजरी व्हायची आणि त्यावेळेस कशा प्रकारचं वातावरण असायचं ही संपूर्ण माहिती आज आपल्याला या व्हिडिओत देणार आहेत. तर प्रथम सर, तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. धन्यवाद. तर सर, मला सांगा नेमकं तुमच्या काळामध्ये दिवाळी कशी साजरी व्हायची? आमच्या काळामध्ये साधारणतः माझा जन्म 1983-84 चा असून 90-91-92 मी जेव्हा पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वर्गात होतो तेव्हा आमच्या मामाच्या गावाला जात होतो आम्ही. तर मामाच्या गावाला जात असताना मामा आम्हाला न्यायला येत होते. इथं आले की ते 2 दिवस थांबत होते अगोदर. मग आता मामाचं गाव म्हणल्यावर कसं, तेवढेच खूप दिवळले होतं. आम्ही इथून गेलो, बैलगाडी ना गेलो, साधारण 15-20 किलोमीटर इथून मावरा म्हणून मामा भोरखडा आमचं गाव होतं मामाचं. मग तिथं गेल्यानंतर आम्ही थांबल्यानंतर जवळपास 10-15 दिवस थांबत होतो आमच्या तिथं. आम्ही सगळे आमचे मावस भाऊ, आमच्या मावश्या, आमच्या मामाचे मुलं वगैरे असं ग्रुपनं 15-20 दिवस. मग त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला वेगवेगळे पदार्थ मोजकेच पण असं होलसोल भेटत नव्हतं. शंकरपाळ्या असंत असे मस्त सर्व एकलाईंना बसणे. आता माझी आजी होती, एक त्या आजीचं तर असं होतं ते जे वरण बनवत, वरण ते वरण याच्यात बनवत होत्या गाडग्यामध्ये. आणि त्याचं मिठाचं ठोकळ मीठ राहत होतो. ते वरण खायला इतकं चविष्ट लागत होतं, खूपच चविष्ट ते वरण त्या ठिकाणी लागत होतं. नंतर मग त्या ठिकाणी जाणे, नदीत पोहणे वगैरे, माशा पकडणे, असे मामाच्या घरी राहत होतो तेव्हा सगळे मिळून आमचे असं. आताच झालं, आता तेव्हा गेल्यानंतर आम्ही पुन्हा मग 15-20 दिवस झाले तर आमचे मामा मग समजा आपल्या जेव्हा जायचा टाईम येत होता तेव्हा सगळे आमचे मावस भाऊ असन, मामाचे मुलं असन, आम्ही सगळे मिळून एका दुकानात जायचो. एका दुकानात गेलो म्हणजे कपडे परत करायला वेगळे नव्हते, रेडीमेड कपड्याचा विशेष नव्हता, शिवून घ्यायचे. दुकानात गेलं सगळ्यात सारखेच कपडे, एकाला पांढरे शर्ट होतं, 10 जणांना पांढरे शर्ट, पांढरी पॅन्ट, असा पोशाख त्यावेळेस होता. रेडीमेडचा विषय नव्हता त्यावेळेस, रेडीमेड कपडे आम्ही काही त्या ठिकाणी घेत नव्हतो. तर मला सांगा तुमच्या वेळेस फटाके असायचे का? फटाके पण मोजके आमच्या वाट्याला टिकल्या आणि एक पिस्तूल असतं. समजा आम्हाला समजा 2-2 रुपये फटाक्याला देत होते त्यावेळेस. तर जास्त फटाके असे मोठे सुतळे बॉम्ब रॉकेट हे फटाके त्यावेळेस नव्हतेच. दारूखान्याचे जास्त फटाके? नाही, ते छोटे छोटे पण गरीबी असल्यामुळे फटाके होलसोल घेऊ शकत नव्हतो कोणी. बरोबर. असं मोजकं एखादा पाहुणा जरी आला दिवाळीला तर त्याच्यापुरतं स्वयंपाक त्या ठिकाणी बनवत होते. आजचा जर विचार केला तर आपण तर पाहतोच गव्हाची पोळी सुद्धा लवकर भेटत नव्हती, चवळीची भाकर गाव लागत होती. इतकी बिकट परिस्थिती होती त्यावेळेस. आपला जो काळे 90 चा आता 95 चा साधारण, मी त्यावेळेस 95 म्हणल्यावर मी जवळपास 5वी-6वी-7वी वर्गामध्ये होतो. त्यामुळं मामाच्या गावाला जायला असं आनंद उत्सुकता लागत होती की आपला मामा कधी येते. मोटरसायकल नव्हती, एक दिवस जायला एक दिवस यायला पुरे मावस भाऊ. त्या मामाच्या गावातली मुलं आज कधी विचारलं मला भोरखेड, माझ्या मामाच्या गावातली मुलं पुरे मुलं ओळखीचे माहिती चालचे आज एकमेकाची ओळख. आता काय सकाळी जाणे संध्याकाळी घरी येणे ही दिवाळीच नाही ना. बरं मला सांगा आता काही आपण बघतो की मुलांची भांडणं होतात की फटाक्यावरून मामाच्या गावात गेलं तर तुमच्या अशी भांडणं व्हायची मावस गावामध्ये? आमचे भांडणं तर असे होते या खंडाला जर फटाक कमी आला तर मी जात एक वेळेस भावे दिवशी रुसून एका लपून वाड्याकडे लपायला गेलो. मला पायाला 5 जण आली होती काहून की माझ्या वाटत 2 फटाके कमी दिली होती. वाटप झाली फटाक्याची, मी लहान असल्यामुळे मला 2 फटाके कमी दिले, बाकीच्या जास्त घेतले. तर ते फटाक्यासाठी मी रुसून गेलो होतो. मला पायाला पुरं मामाचे गावचे आरती पुरं वाड्याकडे गेला असं असं लय आनंद वेगळा होता सांगायचं म्हणजे भांडणं होत फटाक्यासाठी. बर, तिथे फटाके नेमके तुम्ही कुठे फोडायचे? आता आम्ही काय असतो आता इथं आमच्या वडिलांनी फटाके आणले समजा त्यातले आपला वाटा काढून घ्यायचा कारण इथे आमच्या मामाची मुलं जाईन. मग आमच्या आत्याची मग ती मुलं आल्यानंतर काय होत होतं आम्ही आमचे फटाके तिकडे घेऊन जात होतो. तिकडे घेऊन गेल्यानंतर मग मामा बी आम्हाला फटाके देत होते. मग ते दोन्ही आपापले वाटून घ्यायचे, आपापले गाडग्यात ठेवायचे स्पेशल, तेव्हा ठेवायचे बॉक्स वगैरे काही नव्हतं. गाडग्यात ठेवायचे फटाके आणि गाडग्यात ठेवल्यानंतर आपापले फोडत राहायचे. काही की काय करतो आता त्यात बी आमचं समजा एकमेकांचे काढून घ्यायचे चिपच्या रात्री झोपल्यानंतर. असे प्रकार खूप घडत होते पण असे वादविवाद नव्हते तेव्हा. असं आता कसं आता झालं एखादा रुसून गेला तर मोबाईल चाललो मी तिकडं तसं काही नव्हतं ना. गेला तर जाय 2 घंटे त्याला पाहतच नव्हतं कोणी. मग आतले पोरं समजा ते भोरखडे आमच्या मामाची गावची मुलं असं ते मुलं येत होते आम्हाला पाहायला समजा असं घडत होत त्यावेळेस. भाभी जे असेल मग बहिणीला पैसे टाकायचे. मग आमचे आई आम्हाला 10 पैसे, 20 पैसे, 25 पैसे दिले की मग ते 4-4, 10-10 पैसे 4-5 ठिकाणी करायचे. इला 10 पैसे, तिला 10 पैसे, 1 रुपया, 50 पैसे असे टाकायचे सर्वांना. असं होतं त्यावेळेस. बरं, फराळामध्ये नेमकं खायला काय काय भेटत आणखी? फराळामध्ये बापा असं होतो का हे इतकं काही गुलाबजामून कुठे भेटत होतो? शंकरपाळे मोजक्याच घरी. फक्त पोळ्या आणि वरण हे 2 आयटम, त्यासोबत भात भजे आणि लय समजा चांगला असन
तर ती शंकर पाळे काढत होती. गुलाबजामुनचा विशेष नव्हता. मग शंकर पाळे काढल्यानंतर पोट भरून होत राहत. आता आपण जर केलं 10 दिवस पुरते कोणी खात नाही तेव्हा तसं नव्हतं. मोजके मोजके सर्वांना मिळत होती आणि एक उत्सुकता लागत होती की बाबा आता दिवाळी चांगले चांगले पदार्थ त्याच्याकडे खायला भेटल किंवा असं वेगळंच मनामध्ये येतो समजा असं की आपलं कधीतरी. आता तसं नाही दररोज आता गुलाबजामुन आहे दररोज सगळे दररोज फटाके तेव्हा तसं नव्हतं ना. म्हणजे सणाच्या दिवशीच भेटत होते. म्हणजे कुठेतरी सणाचं महत्व समजा कमी होता असं वाटतं मला. कमी व्हायचं कारण काय झालं एक तर मोठे मोठे कुटुंब राहिले नाही मेन विषय. पूर्वी एका कुटुंबात समजा आता माझ्या तीन मावश्या मामाची मुलं मामी ही पूर्ण एका ठिकाणी होती. आता काय झालं लग्न झालं वेगळा निघाला झाला वेगळा वेगळा निघाल्यावर ते मुलाची जर समजा मिसेस जर त्या गावाला गेली तिला जेवण कोण देईन तिला गावात भाकर कोण खाऊ घालन मग ती पैसे संध्याकाळी बावीस करून घरी असं झालं. आता म्हणजे कुटुंबामध्ये कलह निर्माण झाले ना विभक्त झाले कुटुंब. पूर्वी एक आई पूर्ण घराला जेवण देत होती तसं राहिलं नाही. आता हे लोक सटकन सोडतो आपल्या बायकोला सोडलं तिथून आलं की आणली पण दुसऱ्याची घोड्यावर घेऊन. तर मला सांगा पहिले दिवाळीच्या दिवशी तुम्हाला नेमकं खायला काय भेटायचं. दिवाळीच्या आम्ही गेलो समजा उदाहरण सोमवार गेलो तर आमच्या मामा मामीपेक्षा आमच्या आजीचा आमच्यातलं जीव होता की बाबा मै नातू येऊ राहिले. आमची आजी आम्हाला अगोदर चांगले चांगले असं पदार्थ थोडे थोडे बनवून ठेवत होती. मग ते गेल्यानंतर ते खायचे. मग आमच्या मामाच्या गावचं भोरकडं सांगितल्यानंतर मावरा शुक्रवारचा बाजार. शुक्रवारचा बाजार म्हणजे खूप मोठा बाजार आज सुद्धा आणि तेव्हा सुद्धा तसा होता. मग पै यावं लागत होतं. मग आमचे मामा सकाळी समजा बाजाराला गेले संध्याकाळी मस्त बोकड्याची भाजी भाजी आल्यानंतर परत ती भाजी त्या गाडग्यात टाकणे आणि मग सगळेजण एक असे टप्प टाकलं खाली की एक मोठी पंगत बसायची आमची. पण ती भाजी खाण्याचा उत्साह वेगळाच. पुन्हा मग मामाच्या घराबाहेरून नदी नदीमध्ये जाऊन मामा स्वतः हाताने जायचं मासे धरून जास्त होतं. पहिले ना आपलं जायचं आपलं जाळं असं आपल्याच मासे घेऊन यायच्या. ते माशा वगैरे आनंद खूपच वेगळा आनंद असतो दिवाळीचा. दिवाळीचा बर कधी मावस भावन कधी खाण्यावरून काही भांडणं झाले का असं. खाण्यावर सरासरी नाही पण मग आमचे एक मावस भाऊ थोडा होता तर समजा तो करत होता खाण्यावर बी भांडणं समजा. पण तेव्हा दारू पित नव्हतं कोणी. आता सासरवाडीला गेले कुठे गेले की दारू येतात रस्त्यात दारू पिते तेव्हा दारूचा म्हणजे विशेष नव्हता. दारू जर पिऊन जर कधी दिसला की तू लोक काय सांगा अरे बाप फटके हातपा तुटू तर फटके. दारू तर विषय नव्हता बाबा त्या काळामध्ये. मोजकेच लोक दारू पित होती असे कोणी लगे घर परत नव्हतं तसं काही. आता लय वेगळं झालं. सणाला महत्व राहिल्याने सांगायचं म्हणजे तेव्हा एवढं काम नव्हतं. काम का नव्हतं शेतीमध्ये गेलो होतो समजा लाईट वगैरे समजा अशी कमी सगळ्यांना विहीर नव्हती सगळ्यांना मोटर नव्हत्या त्याच्यामुळे काम पण कमी होतं. आता मोटरचं पाणी होतं. आता काम सुद्धा वाढलं उत्पन्न वाढलं पैसा यायला लागला गाडी घोडी सगळे बंगले झालं असं बंगले झाले. सर आजकाल सरांकडे पैसा आहे परंतु वेळ राहिला नाही. बरोबर अगदी बरोबर पैसा खूप वाढला पण वेळ नाही. नवरा बायको त्याचा मुलगा मुलगी आजी आजोबाचं हेच होत चाललं ना. म्हणजे जेवढा प्रभाव एका कुटुंबाचा आजी आजोबाचा राहत होता तेवढा प्रभाव आता राहिला नाही. छोट्या मुलांना जर आपण बोललो तर तो म्हणतो की मी चाललो रुसून जात होतो तेव्हा तसं नव्हतं. रुसून जायचं ना जाय रुसून कुठं जायचं तुलतं ये जाऊन फटके मारत होत. शाळेत घरी जर भांडणं केलं तर शाळेतले शिक्षक सुद्धा मारत होते. घरचे सांगत होते की चांगला हातोड तर मारायला. आता तसं नाही. आता जर शाळेत मारलं तर बाप येतो म्हणतो माझा एकच मुलगा आहे तुम्ही का मारलं तू नाही शिकला चालल. म्हणजे परिस्थिती बदलत चालली. परिस्थिती बदलत चालली याला कारण बघतो पैसा. लोकांकडे वेळ नाही सांगायचं म्हणजे मग वेळ नाही सण साजरी करायला सुद्धा वेळ नाही. तर दिवाळीचा फेस्टिवल हा 15 ते 20 दिवस चालतो जो आनंद घेतो आपण जे समजा कर्मचारी वगैरे असं असं औरंगाबाद बुलढाणा समजा महाराष्ट्राच्या नोकरीच्या ठिकाणी तो सुद्धा भावीच्या दिवशी पूर्ण सगळे घरी येत होते. कुटुंबाचे सर कुटुंबामध्येच येत होते आईवडिलाकडे भावाकडे येत होते. 2-4 दिवस राहणे त्यांची मुलं भावाचे मुलं असं एकत्र एकोपा होता त्यावेळेस. आता काय झालं तसं राहिले ते येत नाही हे जात नाही त्याच्यामुळं अंतर्गत कलह निर्माण. तर मला सांगा सर या मोबाईलचा कुठेतरी परिणाम सणावरती झाला असं तुम्हाला वाटतं का. हो बाप्पा लय परिणाम झाला या मोबाईलला. काय होऊ लागलं दररोज फोन. आता आमची आई छे दररोज फोन लावते आमचे तिकडे पाहुणे आलं आमच्या घरचे असल हे म्हणजे दररोज बोलण्याचं प्रमाण. तेवढंच काय होतं मोबाईल नव्हते ना तर असं कुतूलता निर्माण होती की आपला मावस भाऊ आपल्याला काय भेटतो आपला मामाचा मुलगा काय भेटतो आपल्याला मामा काय भेटते असं मनामध्ये एक होतं. आता दररोज संध्याकाळी एक एक तास फोनच असते लेडीज जवळ असन मुलाजवळ असन त्याचे दुष्परिणाम कान एक दिवस बहिरे होतील डोळे आंधळे होतील काय दिसणार नाही कोणाला भविष्यामध्ये ना सगळे काळे चष्मे रेन मोठाले. आणखीन 10 वर्षाचा जास्त वेळ नाही कारण जनाला बरोबर 6 महिन्याचं चासून लागला मुलं आलं टीव्ही बंद झाली मोबाईल आले एकदम. पण पुन्हा अर्धी येडी होती येडी म्हणजे अशी मनोरुग्ण होती अर्धी ते नुसतेच कोणी बोलत अशी मान आलो आणि काय ते परिणाम काय ती मान एक तर मान मोडल रे मोबाईल ना डोळे आंधळे मी काय बोलतो ते पण ऐकू येणार नाही म्हणजे त्याचे 4-5 पार्ट खराब होऊन जाईल ना.
मग ते बाहुळच होणार ना, गोळ्या घेऊन दगड घेऊन फिरन, नाही अशी बटन दाब जाईन हाताची अशी मोबाईल असं तरी ते डोक्यात तेच ना. त्याच्यामुळे मोबाईल ज्या विद्यार्थ्याला काही समजा करिअर घडवायचं असेल त्यांनी त्या मोबाईल पासून आले तर नाही काळाची गरज आहे. त्या मोबाईलचे चांगले बी फायदे आणि तोटे, पण आपण त्या चांगल्याचा वापर करत नाही, आपण ज्या तोटा होईल ना त्याच हे करतो. अभ्यास खूप अभ्यास याच्यामध्ये जर विचार जर केला तर ऑनलाईन आपण अभ्यास करू शकतो, पण आपण ऑनलाईनच्या नावाखाली तर दुसऱ्याच्या पाहत बसतो त्याच्या